काय करतीये, तो कॉफी पितोय. त्यांना नाचायला आवडत नाही, त्यांना गाणं ऐकायला आवडतं. आता ही जी वाक्य आहेत तीच इंग्लिशमध्ये कशी बोलायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. मी आहे ऐश्वर्या आणि स्पीक इंग्लिशमध्ये तुमचं स्वागत आहे. स्पोकन इंग्लिश तुम्हाला शिकायचं असेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा व्हिडिओ नक्की तुमच्या उपयोगाला येणार आहे. मी असे बरेच डेली इंग्लिश सेंटेन्सेसचे व्हिडिओज केले आहेत, त्याचे लिंक्स जे आहेत ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला अजून शिकावंसं वाटलं इंग्लिश तर ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. डेली इंग्लिश सेंटेन्सेस. नेहा काय करते? What does Neha do? What does Neha do? ती कार्यालयात काम करते. She works at an office. She works at an office. ती संगणकावर काम करते. She works on the computer. She works on the computer. वीणा कुठे आहे? Where is Veena? Where is Veena? चित्रपट गृहात. At the cinema. At the cinema. ती एक चित्रपट बघत आहे. She is watching a film. She is watching a film. प्रतीक काय करतो? What does Pratik do? What does Pratik do? तो विद्यापीठात शिकतो. He studies at the university. He studies at the university. तो भाषा शिकतो. He studies languages. He studies languages. Pratik kuthe ahe? Where is Pratik? Where is Pratik? To cafet ahe. He is at the cafe. He is at the cafe. To coffee peet ahe. He is drinking coffee. He is drinking coffee. Tanna kuthe jayla avadte? Where do they like to go? Where do they like to go? Where do they like to go? संगीत मैफिलीमध्ये. टू अ कॉन्सर्ट. टू अ कॉन्सर्ट. किंवा पूर्ण वाक्यामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर दे लाईक टू गो टू अ कॉन्सर्ट, म्हणजे त्यांना मैफिलीमध्ये जायला आवडतं. दे लाईक टू गो टू अ कॉन्सर्ट. त्यांना संगीत ऐकायला आवडते. दे लाईक टू लिसन टू म्युझिक. दे लाईक टू लिसन टू म्युझिक. त्यांना कुठे जायला आवडत नाही. Where do they not like to go? Where do they not like to go? त्यांना डिस्को मध्ये जायला आवडत नाही. They do not like to go to the disco or pub. They do not like to go to the disco or pub. त्यांना नाचायला आवडत नाही. They do not like to dance. They do not like to dance. तर हे होते आपले डेली इंग्लिश सेंटेन्सेस. जर तुम्हाला कळत असेल आणि आवडत असेल इंग्लिश शिकायला माझ्याबरोबर तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. मी असे सोपे आणि सिंपल इंग्लिश टिप्स आणि ट्रिक्स अजून घेऊन येणारच आहे. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.